पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे स्टील मार्केट परिसरात होणारी दुर्घटना टळली स्टील मार्केट जवळील नाल्यात भंगारवाल्यांनी बोटीचे सागाडे फेकून दिले असून ही बोट ब्रिज खाली अडकली होती या दरम्यान जर पाऊस झाला असता तर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पाणी साचले असते मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला कळंबोली स्टील मार्केट जवळील एका नाल्यात भंगारवाल्यांनी बोटीचे सागाडे फेकून दिले होते ही बोट नाल्यापासून असलेल्या ब्रिज खाली अडकली होती रायगड जिल्ह्यात सध्या पावसाचे आगमन कधी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या दरम्यान जर मुसळधार पाऊस झाला असता तर या नाल्यातील पाणी कळंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घुसले असते मात्र महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्या सतर्कतेमुळे या बोटीचा सांगाडा नाल्याबाहेर काढण्यात आला अरुण कांबळे यांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल प्रभाग समिती बच्या सभापती प्रमिला पाटील आणि भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांना धन्यवाद दिले